लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। गेल्या दोन दिवसापासून नाशिक शहरात सुरू असलेला पाऊस आणि मध्यरात्री झालेला तुफान पावसामुळे तसेच जिल्ह्यातील 8 धरणांमधून सुरू असलेल्या विसर्गामुळे इकडे नाशिकमधील रामकुंड परिसरात अचानक पाण्याच्या पातळीत वाढ झाली। आज सकाळी पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याने रामकुंडावर झोपलेले 4 जण पाण्यात अडकले। या 4 जणांपैकी एका व्यक्तीला रेस्क्यू करत जीवरक्षक दलाच्या तरुणांनी वाचवल्याचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे। सद्यस्थितीत होळकर ब्रिज खाली 7515 क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे, त्यामुळे रामकुंडावरील मंदिरांना देखील पाण्याचा वेढा पडलेला आहे। आज सकाळी अचानकपणे पाणी पातळीत वाढ झाल्याने रामकुंड परिसरातील जीवरक्षक दलाच्या तरुणांनी या पुरात अडकलेल्या एका व्यक्तीला रेस्क्यू करत सुरक्षितरित्या बाहेर काढलं। जीवरक्षक दलाच्या तरुणांचा हा व्हिडिओ समोर आला असून रामकुंड परिसरातील तरुणांच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।